उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीनं आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलं. सप्ताहाच्या निमित्तानं वीज ग्राहकांमध्ये वीज वापरासंबंधी सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. विजेचा असुरक्षित वापर केल्यास होणाऱ्या अपघातांमुळे जीवित आणि वित्तहानीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता विजेच्या सुरक्षित वापरासंबंधी व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशानं उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीनं 11 ते 17 जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महापौर भगवान घडामोडे, शासनाच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपिन माळी, मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे, महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, महापारेषणचे मुख्य अभियंता गणपत मुंढे, अधीक्षक अभियंता विनय नागदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेच्या सुरक्षित वापराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं ऊर्जा विभागाच्या प्रकाशित विद्युत सुरक्षा आणि विद्युत तरंग या विशेष अंकाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. ऊर्जा विभागात अपघात विरहित कार्यप्रणालीत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजेच्या सुरक्षित वापरासाठी आवश्यक साधन सामग्रीविषयी जनजागृती करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या वतीनं भरदासराव चव्हाण सभागृहाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित प्रदर्शनीत वीज वापरासाठी आवश्यक साधन सामग्रीचा समावेश करण्यात आला होता. राज्य पातळीवर राबवण्यात येत असलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त ऊर्जा विभागाच्या वतीनं सुरक्षित वीज वापरासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.